बाबूजी। अरे आजा रावल्या, काय रे तुम चकडे काम उत्त? अरे बोल की मग। माझ नाही आजच उत्त। काय रे भाऊजी, जरा नड होती। कशाची? पैसे लागणार होते। कशाला रे? म्हणजे घरी सगळं ठीक आहे ना? ते आता नाही सांगू शकत, पण चांगल्या कामासाठीच पाहिजेत। अरे तू चुकीचं पाऊल टाकणार आहे माहिती मला। माग आठवते का, आर्मीत भरती होण्यासाठी पैसे देणार होता, तवा नाही केली मदत, पण आता करी। थँक्यू भाऊजी, वेळ आलं ना सगळं सांगतो तुम्हाला, फक्त आत्ता नको। बर राहू दे, किती पैसे पाहिजेत? सगळे मिळून 1.5 लाख लागणार आहेत। एवढं एवढ्या पैशाच काय करणार आहेस? अरे पाहिजे तर सांगतो तुम्हाला नंतर, वाटल्यास पुढच्या आठवड्यात सांगतो। बर राहू दे, फक्त एवढंच सांग, घरात काय अडचण आहे ना? नाही अजिबात नाही, घरच्या कोणाला माहितच नाही, म्हणजे सगळ्यांना एकदमच सांगणार आहे मी। ठीक आहे, पुढच्या 2 दिवसात तुला पैसे देतो, चालेल ना? हा। अरे असा आहे माझा कुठं खर्च आहे, आणि ते पैसे तुझ्या चांगल्या कामात आले तर भारीच आहे की। थँक्यू फौजी, मी लवकरात लवकर परत द्यायला बघतो। अरे दे सोडी तर। बरं झालं, माझ्या मागचं टेन्शन गेलं बघा। मी आलो जरा। शितले। हा बोला की हो। अगं आपल्या पैशाची जुळणी झाली। काय वय काय सांगताय, पण एवढं पैसा कुठनं जुळवलं? अगं आता फौजींशी बोललो, ते देतो म्हणले। खरं सांगताय वय? ते म्हणले तुझ्या सवडीनं परत दे। वा हे तर बेस्टच झालं बघा। शितले आता काय काळजी करू नकोस, आपलं स्वप्न पूर्ण होणार। वय मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। स्वप्न चालून आले बघता बघता, स्वप्न चालून आले बघता बघता, माझे होऊन गेले हसता हसता, रंगरंगीत झाले दिसता दिसता, श्वास संगीत झाले जुळता जुळता, चांदण्यात भिजतो दिवस आता, मी तुझ्यात दिसतो कमला। एवढा कसला हिशोब करताय? हप्त्यांचा। म्हणजे? म्हणजे काय, आता लोन घेतले म्हणल्यावर महिन्याच्या महिन्याला हप्ते फेडायला लागणार ना, ते कसं मॅनेज करायचं ते बघतोय। एवढं कुठे हप्ते आहेत तवा? अगं मग गोल्ड लोन होम लोन दोन्हीचे हप्ते फेडायला लागतील ना। अगं सगळे मिळून नाही म्हणलं ना तर 20 ते 25 हजार रुपये हप्ता पडेल, तर पगारात एवढं सगळं कसं भागवणार आहे? मग काय विचार करताय तुम्ही? तेच काय कळना बघ, अजून काहीतरी केलं पाहिजे, म्हणजे हप्ता जाऊन घरातलं बागल एवढ्या महिन्याच्या महिन्याला पैसे येतील घरात, असं काहीतरी केलं पाहिजे।
मी जॉब करू? जॉब ते आणि कुठं? आता शोधला की सापडलंच की कुठं तर. आणि मग कॉलेज? कॉलेजचं काय बघू की काय तर. काय नाही नको. औ का, त्याला काय होतंय, करते की? अगं तसं नव्हतं शिकले. हे बघ, आता तुझं कॉलेजचं शेवटचं वर्ष आहे ना, आणि जॉब करायला माझी काहीच हरकत नाही, पण उगाच अभ्यासाकडे दुर्लक्ष व्हायला नको. अहो पण आता गरज आहे म्हणूनच तर म्हणते मी. आणि तसं बी दोघांनी मिळून पैसे कमवले की काय बी अवघड नाही होणार बघा. बघू करू काय तर, तू अभ्यासाकडे लक्ष दे. बर, पण मग हप्त्यांचं गणित नाही सुटलं तर अवघडून बसल. वय अगं, म्हणूनच विचार करत बसलेलो. काय करता येईल ग? आपण दुसऱ्या कुणाकडनं तर पैसे घ्यायचे. नको. अगं आपण फौजीकडनं पैसे घेणार आहे, तेच द्यावे लागतील त्याला. आणि लोकांची देणी वाढवून ठेवण्यात बी काय अर्थ नाही तसा. मग आणि हा, या सगळ्यात घरी आपल्याला पैसे द्यायला लागणार आहेत, हे सोडून चालणार नाही. अरे वय की शितले, आता लई काटकसर करायला लागणार आहे. आपण कुठं लई खर्च करतो? हो, माझ्या डोक्यात एक आयडिया आहे. काय? आपण दागिन्यांवर लोन घेण्यापेक्षा दागिनच विकू की. काय? काय गरज नाही. वाटलंच होत मला तुम्ही असं काय तर बोलाल म्हणून. अहो जरा विचार करा की दागिना काय आपण परत बी करू शकतोय. अगं दागिने म्हणजे स्त्रीधन असत. अहो पण आता अडीनडीला उपयोग यावे म्हणूनच तर आपण दागिना करतो ना. नको, आताच दागिने मोडायचे नाही. हे बघा ऐका, आईंचं नको मोडाय, माझं तर मोडू शकतो की. बघ, अगं आईंचे काय आणि तुझे काय? आणि तुझे दागिने तुझ्या आई वडिलांनीच केलेत ना. हा बघू काहीतरी करू आपण सोय, पण तू दागिने मोडायचा विषय काढू नको. बघू सुटल लवकरच प्रश्न. काय म्हणतीस, काय चाललंय? काय नाही बाई, आपली हीच नेहमीची काम. बोल काय म्हणतीस. आणि काय ग, तुझा लोक कुठे? काल आलंच नाही इकडं. घरात नुसती बॉम्बा बॉम्ब करून ठेवली आमच्या राहुल्यानं. आता काय केलं त्यांनी? सिनेमाचा खुळ घेऊन बसलाय डोक्यात. सिनेमा आजवर सिनेमा काढणार आहे असं म्हणतो या. आणि तेवढंच खुळ घेऊन बसलाय डोक्यात, काही सुद्धा करत नाही. अरे देवा, मग तुम्हाला सांगायचं, कालच्यानं साठवलेलं पैसे काढलं तर काय हो, त्याच्यात हजाराच्या आणि पाचशेच्या जुन्या नोटा सापडल्या. 30,000 रुपये आहेत ती. हा कमवाय माणूस आपल्या घरात एकटच, ह्यानी कसं वागावायला कळत नाही का? अगं भाबडा आहे ग ती. अजिंक्य सुद्धा त्याच्याच बरोबरच आहे का नाही? ते सुद्धा काम करतोय, पैसा कमावतोय आणि घरात सुद्धा देतोय का नाही तो? आणि ह्याज अगं आजीची गोष्टच वेगळी. होय की, त्याला सुद्धा पैशाची नड आहेच म्हणा. त्याला पैशाची कसली नड? काल आमच्या घरी आला होता तेव्हा राहुल्याला म्हणत होता. अगं पण त्याला कशाला पाहिजेत पैसे? मी काही विचारलं नाही बाया, ते म्हणलं की मी लवकरच सांगेन म्हणून. पण खरं सांगू का, मला तर वाटतंय पुष्पानंच काहीतरी टुमणं लावलं असेल माग. अगं भय, पण त्याला पगार पाणी पण व्यवस्थित आहे की? आहेच की, पण नेमकं काय झालं ते सांगणं झालंय. राहुल्याच म्हणलं मला, ते जाऊन बँकेत कर्जच सुद्धा विचारून आल्यात म्हणून. काय अडचण तर नसेल ना मोठी? असं काय वाटत नाही, पण असेल तर सांग म्हणलंय त्याला. बरं चला, सूर्याच्या दुकानातनं सामान न्यायचंय मला. हा येऊ का मी? हा ये. आणि राहुल्याची काय काळजी करू नको, होईल समजा ठीक. येते मी. आजाला जर एवढी पैशाची नड आहे तर मला काहीतरी मदत केलीच पाहिजे. ताई, ए ताई. ताई शितलेवर ना डायरेक्ट ताई वय? आता ताई म्हणलं तरी प्रॉब्लेमच आहे का तुला? नाही, तुझं काय तर काम असलं की तुम्हाला ताई म्हणून हाक मारतोस ना, म्हणून विचारलं. नाही नाही, काम वगैरे काय नाही, असं चालू होतो राहणार ना. हे बघ वांगी आणली तुला. वांगी आईने दिलेत वय का? मी नाही आणू शकत. अरे नाही तसं नाही,
आता घरातल्यांशी बोलत नाही तर तुझ्याकडनंच काही ना काही तर पाठवत असतात म्हणून बोलले. नाही नाही मीच आणले. बर बर दाजी कुठे? अरे ते आताच बाहेर गेलेत. बर बाहेर गेलेत. बर काय मदत लागली तर सांगत जा. मदत? आता आणि कसली मदत? नाही कसली पण म्हणजे तुला दाजींना सांगत जा. हार काय नाही बाबा सगळं व्यवस्थित आहे. आणि मदत लागली तर सांगेनच की तुला. मग पैसे कशाला पाहिजे तुम्हाला? काय पैसे गोळा करताय तुम्ही? नाही नाही तसं काय नाही. शितले ग बस मला माहिती. सौर्या रो हो बोल की जरा. तुला कोणी सांगितलंय? मी राहुल्याकडे केस कापायला गेलो होतो तेव्हा तो फोनवरती बोलत असताना ऐकलंय. अजून कुणाला काय बोलला तर नाही ना तो? नाही तो काय कुणाला बोलला नाही मीच ऐकलंय फक्त. बर ते जाऊ दे. तुम्हाला कशाला पाहिजेत पैसे? ते हाय एक काम आमचं. कसलं काम? अरे हाय की एक काम सांगेन मी तुला नंतर. बर तुला पैसे पाहिजे असतील ना तर तू नानांशी बोल एकदा. नानांशी? हा म्हणजे आप्पा काकाने दुबई वरून 2 लाख रुपये पाठवलेत खर्चाला आणि घरातल्या कामांसाठी आणि रानातल्या कामासाठी. तू मागितलं तर देतील तुला. पण मी ते पैसे कसे मागू? तुला गरज आहे तर देतील की नाना? नाही म्हणणार तू? बघते सांगीन लागले तर. आणि तस बी आमची दुसरीकडे एकीकडे सोय झाली आहे पैशाची. पण सौर्या तू घरातल्यांसमोर पचकलास तर नाही ना? मी कशाला बोलतोय मला तेवढी अक्कल आहे. नशीब हे बघ घरातल्यांना काय बी सांगू नकोस ह्याच्यामधलं. आणि आम्हाला पैशाची नड आहे हे तर अजिबातच बोल नकस नाहीतर बोलशील आणि घोळ घालून ठेवशील. मला काय करायचं तवा? बघ तुझं तू लेशेंट आणू नकस. तुला ओळखते चांगले ना म्हणून म्हणलं मी. झालं का सुरू? अरे जसं करायला जावं भलं ना ते म्हणते माझंच खरं. ए सौर्या जा तू का आता घरला उगाच गावभर स्टाईल मारत फिरत बसतो. जा जा क्लासला जा. क्लासला जाणार आहे तुझ्यासारखं नापास नाही होणार. नापास जा तू का. मावशी येऊ काय? अग बाई आजा. ये की का फोन केला होतास ना काम होत का? खर काम असलं तेव्हाच येणार बाई तू तसा नाही यायचा. अगे नाही नाही तसं नाही. ये बस. बोल काय म्हणतेस आणि तब्येत आहे का व्यवस्थित? मला काय धाड भरली हे बघ चांगली धडधाकट आहे. तू कसा आहेस? मी बी नीट आहे. डॉक्टरांनी व्यायाम सांगितलंय ते करतोय दररोज. बर बर मी ऐकलंय तुला काही पैशाची नड आहे. पैसे नाही ग बस खोटं नको बोलूस. मला समज कळलं. माझ्या डोक्यावर हात ठेवून सांग बरं. तुला कोणी ते खूप लग रावल्याने सांगितलं ना? वाटलंच होतं मला त्याशिवाय कोण सांगणार आहे. नाही मला राहुलीने काय नाही सांगितलं. मला दुसरीकडनंच कळलं. दुसरीकडनं कुणी सांगितलं तुला? कुणी का सांगणार ते महत्वाचं नाही. तुला पैसे पाहिजेत ना? वया ग मावशी आता जरा गरज आहे पैशाची. किती पाहिजेत सांग मी दे. नाही नाही मावशी तुझे पैसे नको. कार मी कुणी परकी आहे का? ते पैसे तुझेत आणि तुझ्या जवळच असू दे. अरे मला तरी कशाला पाहिजेत ते पैसे? ते पैसे भिक्याचे मिळालेले आहेत मावशी. अग अरे तो पैसा सगळा असं पडून राहण्यापेक्षा जर तुझ्या उपयोगाला आला तर बरंच आहे का नाही? बघ मावशी ते नको पैसे होईल कुठेतरी जुळून. अरे पण आता इथं घरचे असताना हे तिथं कशाला बघायचे? आणि मला एक सांग आता जर विके असता तर त्याच्याकडनं तू पैसे घेतलेच असते का नाही? घेतले असते की? विक्याचा पैसा तर तुझ्या कामी नाही येणार तर मग कोणाच्या येणार? वय मावशी नको मावशी. बर
ठीक आहे, पण बाहेरनं जर कुठं काय नाही जुळवाजुळ झाली तर मला सांग, मग मी देईन पैसे। नको काळजी करू, होईल लवकरच जुळून। सर हॅलो अजिंक्य। राम राम सर। राम राम। अजिंक्य हाँ, मुझे बड़े अफसोस के साथ कहना पड़ रहा है कि अब तुम सिपाही अजिंक्य शिंदे नहीं रहे। मतलब मी आता आर्मीत। आता तुला पार्टी द्यावी लागणार। पार्टी? कसली पार्टी सर? आता लान्स नायक अजिंक्य शिंदे झाल्याची पार्टी द्यावी लागणार ना। कॉंग्रॅच्युलेशन, तुझं प्रमोशन झालंय सर। खरंच? हो सर। थँक्यू सर। मला कशाला थँक्यू बोलतोयस? तू तुझ्या हिमतीवर का मोलस आहे प्रमोशन? चल घरी सांग आता आणि लवकर ये, पार्टी करूया। येस सर। ओके, जय हिंद। जय हिंद सर। काय रे, काय झालं? मावशी, मावशी मला बढती मिळाली, बढती। अगं मी आता लान्स नाईक झालोय। देवच पाहिला का बाय। आजा थांब जा, मी तोंड गोड करायला साखर घेऊन येते। आतापर्यंत घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटते। विक्या भावा, तुझा यो भाऊ ना आता नव्या जोमानं लढणार बघ। मावशी घरी सांगतो, सगळी लई खुश होत्या। आणि जाताना काहीतरी गोडधोड घेऊन जा। वय चल येतो।
घरातल्यांना बढतीची बातमी कळल्यावर सगळी खुश होती. पण या बढतीमुळे तरी घरातल्यांची मन बदलतील.